Today we will study the first point, that is physical change and chemical change, from a topic chemical reactions and equations. आज आपण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या पाठातील पहिला पॉइंट फिजिकल चेंज म्हणजे भौतिक बदल आणि रासायनिक बदल याचा अभ्यास करणार आहोत. इन आवर डेली लाइफ वी ऑब्जर्व मेनी चेंजेस. सम ऑफ दीज चेंजेस आर फिजिकल चेंजेस, व्हाइल सम चेंजेस आर केमिकल चेंजेस. फॉर एग्जाम्पल, वी ऑब्जर्व द मेल्टिंग ऑफ आईस इंटू वॉटर और इवॅपोरेशन ऑफ वॉटर और डिक्रीज इन द साइज ऑफ नेफ्था बॉल वेन केप्ट एक्सपोज्ड टू एयर. दीज आर द फिजिकल चेंजेस. आपण आपल्या जीवनात अनेक बदल पाहतो, त्यातले काही बदले भौतिक असतात, काही बदले रासायनिक असतात. उदाहरणार्थ, बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे किंवा पाण्याचं बाष्पीभवन होणे म्हणजे पाण्याचं वाफेत रूपांतर होणे, किंवा डांबराची गोळी हवेत उघडी ठेवली असता तिचा आकार लहान होणे, हे भौतिक बदलाची उदाहरणं आहेत. सिमिलरली, वी ऑल्सो ऑब्झर्व मेनी केमिकल चेंजेस इन अवर डेली लाईफ, लाईक कर्डलिंग ऑफ मिल्क, रस्टिंग ऑफ आयर्न, बर्निंग ऑफ फ्युएल, रायपनिंग ऑफ फ्रूट्स और कुकिंग ऑफ फूड और डायजेशन ऑफ फूड. ऑल दीज चेंजेस आर केमिकल चेंजेस. आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक रासायनिक बदल पाहत असतो. उदाहरणार्थ, दुधाचं दह्यात रूपांतर होणे किंवा फळ पिकणे किंवा लोखंड गंजणे, अन्न शिजणे, अन्नाचं पचन होणे किंवा कोणत्याही इंधनाचं ज्वलन, म्हणजे केरोसिन असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, लाकूड असेल किंवा स्वयंपाकाचा गॅस असेल, तरी सर्व रासायनिक बदलाची उदाहरणं आहेत. सो टुडे वी विल स्टडी व्हॉट इज मीन बाय फिजिकल चेंज अँड व्हॉट इज मीन बाय केमिकल चेंज. सो फर्स्ट वी विल स्टडी फिजिकल चेंज. सुरुवातीला आपल्याला भौतिक बदल याची माहिती घ्यायची आहे. सो फर्स्ट डेफिनेशन ऑफ फिजिकल चेंज. हियर डेफिनेशन ऑफ फिजिकल चेंज इज गिवन. फिजिकल चेंज इज डिफाइंड एज द चेंज इन विच द फिजिकल प्रॉपर्टीज लाइक फिजिकल स्टेट और कलर और डेन्सिटी ऑफ सब्स्टन्स आर चेंज्ड. नो न्यू सब्स्टन्स इज फॉर्म्ड अँड ओरिजिनल सब्स्टन्स कॅन बी रिकवर्ड इज कॉल्ड फिजिकल चेंज. द चेंज इन विच ओनली द फिजिकल प्रॉपर्टीज लाईक फिजिकल स्टेट और कलर और डेन्सिटी ऑफ सब्स्टन्स आर चेंज्ड. नो न्यू सब्स्टन्स इज फॉर्म्ड अँड ओरिजिनल सब्स्टन्स कॅन बी रिकवर्ड इज कॉल्ड फिजिकल चेंज. म्हणजेच ज्या बदलात पदार्थाचे फक्त भौतिक गुणधर्म म्हणजेच त्या पदार्थाची भौतिक अवस्था म्हणजे स्थायू, द्रव किंवा वायू किंवा पदार्थाचा रंग किंवा पदार्थाची घनता यासारखे भौतिक गुणधर्म बदलू शकतात, कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही आणि मूळ पदार्थ परत सहजासहजी मिळतो, असा बदल म्हणजेच भौतिक बदल. ज्या बदलात पदार्थाचे फक्त भौतिक गुणधर्म बदलतात म्हणजेच त्या पदार्थाची भौतिक अवस्था बदलू शकते किंवा त्या पदार्थाचा रंग बदलू शकतो, पदार्थाची घनता बदलू शकते, परंतु कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही आणि मूळ पदार्थ परत सहजासहजी मिळतो, असा बदल म्हणजेच भौतिक बदल. इन फिजिकल चेंज नो
न्यू सब्सटन्स इज फॉर्म्ड इन फिजिकल चेंज ओनली द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सब्सटन्स आर चेंज्ड एंड इन दिस चेंज द ओरिजिनल सब्सटन्स इज इजीली रिकवर्ड बाय यूजिंग डिफरंट फिजिकल प्रोसेस सिंपल फिजिकल प्रोसेस या भौतिक बदलात कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. त्यानंतर त्या भौतिक बदलात पदार्थाचे फक्त भौतिक गुणधर्म बदलतात आणि या बदलामध्ये मूळ पदार्थ म्हणजे ज्या पदार्थामध्ये भौतिक बदल झालाय तो आपल्याला परत साध्या भौतिक प्रक्रिया करून परत मिळवता येतो असा बदल म्हणजेच भौतिक बदल. देन द एक्झाम्पल when ice is heated it convert into water with ice when temperature of ice increases ice melt and form water या ठिकाणी आपला पाणी स्थिर खाली पडताना दिसतात. when ice melt it form water this is a physical change because in this change no new substance is formed ice and water these two substances are chemically same ice and water these two substances are chemically same ice is chemically H2O and water is also chemically H2O therefore in this change no new substance is formed in this change only the physical state of substance are changed ice is in solid state while water is in liquid state and when water is cooled it convert into ice that is original substance is easily recovered. When water is cooled, it convert into ice. Or when the pressure on water is increased, water convert into ice. Hence, by decreasing the temperature or by changing the pressure on water, we obtain the ice. Hence, original substance is easily recovered. Ice is in solid state, water is in liquid state. Similarly, when water is heated, water boils and forms vapors of water. When water is heated, water boils and form vapors of water. It is also physical change because in this change no new substance is formed because chemically water is H2O. Vapors are also chemically H2O. Hence in this change no new substance is formed. Only the physical state of substance are changed. Water is in liquid state while vapors are in gaseous state. And when vapors are cooled or when the pressure on the vapors are increased, vapors convert into water. जर आपण या पाण्याच्या वाफेला थंड केलं किंवा पाण्याच्या वाफेवरला दाब वाढवला तर पाण्याच्या वाफेचं रूपांतर परत द्रवरूप पाण्यामध्ये होतं. Hence the original substance is easily recovered. तर अशा प्रकारे या बदलात मूळ पदार्थ असल्याची मिळतो. Hence all these processes that is melting of ice into water or evaporation of water these changes are the physical changes. ते सर्व जे बदल झाले बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे किंवा पाण्याचं वाफेत रूपांतर होणे हे सर्व भौतिक बदलाची उदाहरणं आहेत. क्लिअरली when or second example dissolution
ऑफ कॉमन सॉल्ट और शुगर इन वाटर. सेकंड एग्जांपल, डिसॉल्यूशन ऑफ कॉमन सॉल्ट और शुगर इन वाटर. साखर किंवा मीठ पाण्यामध्ये विरघळणे हा भौतिक बदलाचं उदाहरण आहे. बिकॉज वेन फॉर एग्जांपल वेन कॉमन सॉल्ट इज ऍडेड टू वॉटर वी ऑब्टेन सोल्यूशन ऑफ कॉमन सॉल्ट इन वॉटर. इट इज अ फिजिकल चेंज. इट इज अ कॉमन सॉल्ट इन अ डिश. देयर इज अ कॉमन सॉल्ट. इट इज इन सॉलिड स्टेट. देन इन द बीकर देयर इज वॉटर. वेन वी ऍड द कॉमन सॉल्ट इन वॉटर अ सोल्यूशन ऑफ कॉमन सॉल्ट इन वॉटर इज फॉर्मड. When common salt is added to the water, common salt dissolves in water and the solution of common salt in water is formed. It is a physical change. जर आपण मीठ पाण्यामध्ये टाकलं तर मीठ पाण्यामध्ये विरघळतं आणि मिठाचं पाण्यामध्ये द्रावण तयार होतं. हे भौतिक बदलाचं उदाहरण आहे. बिकॉज इन दिस चेंज नो न्यू सबस्टन्स इज फॉर्मड. इन द डिश कॉमन सॉल्ट इज इन सॉलिड फॉर्म अँड इन बीकर कॉमन सॉल्ट इज इन द फॉर्म ऑफ एक्वियस सोल्युशन. इट मीन्स इन दिस चेंज नो न्यू सबस्टन्स इज फॉर्मड. ओनली द फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्स इज चेंज्ड. The solid common salt is changed into aqueous in the form of aqueous solution. या बदलामध्ये स्थायी रूप मिठाचं रूपांतर जलीय द्रावणात झालेलं आहे. इथं मिठाचं पाणी म्हणून द्रावण आहे. इथं कुठलाही नवीन पदार्थ तयार झालेला नाही. And when we carry out the evaporation of सोल्यूशन ऑफ कॉमन सॉल्ट इन वॉटर वी ऑब्टेन द ओरिजिनल सब्सटन्सेस. दॅट इज वी ऑब्टेन द वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर अँड कॉमन सॉल्ट. इफ वी कॅरी आउट द इव्हॅपोरेशन ऑफ दिस सोल्यूशन वी ऑब्टेन द ओरिजिनल सब्सटन्सेस. दॅट इज वी ऑब्टेन द वॉटर अँड कॉमन सॉल्ट. जर आपण या द्रावणाचं बाष्पीभवन केलं तर आपला मूळ पदार्थ म्हणजेच मीठ आणि पाणी परत मिळतील. मिठाचं मीठ खाली डिशमध्ये शिल्लक राहील इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये आणि पाणी याचं वाफ होईल ते वातावरणात निघून जाईल. तर अशा प्रकारे या द्रावणाचं बाष्पीभवन केलं असता मूळ पदार्थ परत आपला सहजासहजी मिळतात. वेन वी कॅरी आउट द इव्हॅपोरेशन ऑफ सोल्यूशन ऑफ सॉल्ट इन वॉटर वी ऑब्टेन द ओरिजिनल सब्सटन्सेस दॅट इज सॉल्ट अँड वॉटर. हेन्स इट इज अ फिजिकल चेंज. मिठाचं पाण्यामध्ये विरघळणे हे भौतिक बदलाचं उदाहरण आहे. कारण ज्यावेळेस मीठ पाण्यामध्ये विरघळतं तेव्हा तिथे कुठलाही नवीन पदार्थ तयार होत नाही. तिथं फक्त मिठाची भौतिक अवस्था बदलते. स्थायी रूप मिठाचं रूपांतर जलीय द्रावणामध्ये होतं. मिठाच्या जलीय द्रावणात होतं. आणि जेव्हा आपण या द्रावणाचं बाष्पीभवन करू त्यावेळेस आपल्याला मूळ पदार्थ म्हणजे मीठ आणि पाणी परत सहजासहजी मिळतात. म्हणून हा भौतिक बदल आहे. थर्ड एक्झाम्पल, वेन एनी सबलाइम सबस्टन्स इज हिटेड
वेपर्स ऑफ सबलाइम सब्सटेंसेस आर फॉर्मड व्हेन एनी सबलाइम सब्सटेंस इज हीटेड वी ऑब्टेन द वेपर्स ऑफ सबलाइम सब्सटेंस। कुठल्याही संपलनशील पदार्थाला तापवलं असता आपल्याला त्या संपलनशील पदार्थाच्या वाफा मिळतात। व्हॉट इज मीन बाय सबलाइम सब्सटेंस, संपलनशील पदार्थ म्हणजे काय हे आपल्याला माहीत असेल। जनरली व्हेन सॉलिड इज हीटेड इट कन्वर्ट इनटू लिक्विड एंड व्हेन लिक्विड इज हीटेड इट कन्वर्ट इनटू गॅसियस स्टेट। आपल्याला माहित आहे सर्वसामान्यपणे स्थायूला तापवलं असता स्थायूचं रूपांतर द्रवात होतं आणि द्रवाला तापवलं असता त्याचं रूपांतर वायूत होतं हे आपल्याला माहित आहे। बट देर आर सम सॉलिड्स व्हिच ऑन हीटिंग डायरेक्टली कन्वर्ट इनटू गॅसियस स्टेट विदाउट अटेनिंग अ लिक्विड स्टेट, सच सॉलिड आर कॉल्ड सबलाइम सब्सटेंसेस। देर आर सम सॉलिड व्हिच ऑन हीटिंग डायरेक्टली गोज इनटू गॅसियस स्टेट विदाउट अटेनिंग लिक्विड स्टेट, सच सॉलिड आर कॉल्ड सबलाइम सब्सटेंसेस। अशी काही स्थायू आहेत की ज्या स्थायूंना उष्णता दिली असता त्यांचं द्रवात रूपांतर न होता डायरेक्ट वायूत रूपांतर होतं अशा स्थायूला म्हणतात संपलनशील पदार्थ। अशी काही स्थायू आहेत की ज्या स्थायूंना तापवलं असता त्यांचं द्रवात रूपांतर न होता डायरेक्ट वायूत रूपांतर होतं अशा स्थायूला म्हणतात संपलनशील पदार्थ। एक्झाम्पल ऑफ सबलाइम सब्सटेंसेस फॅलिक अनहायड्राइड। और कैम्फर और सॉलिड आयोडीन, दीज आर द सम एग्जांपल्स ऑफ सबलाइम सब्सटेंसेस। फॅलिक अनहायड्राइड, कापूर किंवा आयोडीनचे स्फटिक हे सर्व संपलनशील पदार्थ। व्हेन वी हीटेड द फॅलिक अनहायड्राइड वी ऑब्टेन द वेपर्स ऑफ फॅलिक अनहायड्राइड। तर आपण फॅलिक अनहायड्राइड तापवलं तर आपला फॅलिक अनहायड्राइडचा वाफा मिळतात। अँड व्हेन वेपर्स ऑफ सबलाइम सब्सटेंसेस आर कूल्ड वी ऑब्टेन सबलाइम सब्सटेंस इन द सॉलिड स्टेट। व्हेन वी कूल द वेपर्स ऑफ सबलाइम सब्सटेंसेस वी ऑब्टेन द सबलाइम सब्सटेंस इन सॉलिड स्टेट। जर आपण या संपलनशील पदार्थाच्या वाफांना थंड केलं तर आपला परत स्थायू रूपातील संपलनशील पदार्थ मिळतो। फॉर एक्झाम्पल व्हेन थॅलिक अनहायड्राइड इज हीटेड वी ऑब्टेन द वेपर्स ऑफ थॅलिक अनहायड्राइड अँड व्हेन वेपर्स ऑफ थॅलिक अनहायड्राइड आर कूल्ड वी ऑब्टेन द सॉलिड थॅलिक अनहायड्राइड। जर आपण थॅलिक अनहायड्राइडला तापवलं तर आपला थॅलिक अनहायड्राइडच्या वाफा मिळतील आणि जर त्या थॅलिक अनहायड्राइडच्या वाफांना थंड केलं तर परत आपला स्थायू रूपातील थॅलिक अनहायड्राइड मिळतं। म्हणजे हा भौतिक बदल आहे, कारण ते कुठलाही नवीन पदार्थ तयार होत नाही, फक्त पदार्थाची भौतिक अवस्था बदलते आणि परत मूळ पदार्थ सहजासहजी मिळतो। त्यामुळे हे भौतिक बदलाचं उदाहरण आहे। हेन्स ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल चेंजेस। नाऊ देर आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फिजिकल चेंजेस। या भौतिक बदलाची काही वैशिष्ट्ये आहेत। आता ही सर्व वैशिष्ट्य व्याख्येमध्ये आलेत किंवा उदाहरणामध्ये आलेत तेच आपल्याला पाहिजे आहेत। नाऊ फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, अ फिजिकल चेंज टेक प्लेस ड्यू टू चेंज इन पॅरामीटर्स लाईक टेम्परेचर प्रेशर एक्सेट्रा। अ फिजिकल चेंज टेक प्लेस ड्यू टू चेंज इन पॅरामीटर्स लाईक टेम्परेचर प्रेशर एक्सेट्रा, म्हणजेच तापमान दाब यासारख्या मापदंडांमध्ये बदल केल्यास पदार्थाच्या किंवा त्या पदार्थामध्ये भौतिक बदल होतो।
एखाद्या पदार्थाच्या तापमानात बदल केला किंवा एखाद्या पदार्थावरील दाब कमी जास्त केला तर त्या पदार्थामध्ये भौतिक बदल होतो, हा त्याचा अर्थ. आम्ही द फर्स्ट एक्झाम्पल, वेन वी हीट द आईस, आईस कन्वर्ट इन टू वॉटर, इट मीन्स टेम्परेचर ऑफ आईस इज इन्क्रीज्ड. सिमिलरली वेन वॉटर इज हीटेड, वॉटर कन्वर्ट इन टू वेपर, इट मीन्स टेम्परेचर ऑफ वॉटर इज इन्क्रीज्ड. अँड वेन वेपर्स आर कोल्ड, वेपर्स कन्वर्ट इन टू वॉटर, म्हणजे जर वाफांना थंड केलं तर वाफेचं रूपांतर परत पाण्यामध्ये झालं. अँड इफ वॉटर इज कोल्ड, आईस इज ऑब्टेन्ड. सिमिलरली इफ प्रेशर ऑन द वॉटर वेपर्स इन्क्रीज्ड, वी ऑब्टेन द वॉटर इन लिक्विड स्टेट. इफ वी इन्क्रीज द प्रेशर ऑन वेपर्स, वी ऑब्टेन द वॉटर इन लिक्विड स्टेट. आपण जर पाण्याच्या वाफेवरला दाब वाढवला तर या पाण्याच्या वाफेत रूपांतर परत द्रवरूप पाण्यामध्ये होतं. म्हणजेच आपला वाफेचं तापमान कमी करून किंवा वाफेवर दाब वाढवून आपला परत द्रवरूप पाणी मिळू शकतं. बाय चेंजिंग द टेम्परेचर ऑफ वेपर और बाय चेंजिंग द प्रेशर ऑन वेपर, दॅट इज बाय डिक्रीजिंग द प्रेशर, सॉरी बाय डिक्रीजिंग द टेम्परेचर ऑफ वेपर और बाय इन्क्रीजिंग द प्रेशर ऑन वेपर, वेपर्स कन्वर्ट इंटू वॉटर. म्हणजेच पाण्याच्या वाफेचं तापमान कमी करून किंवा पाण्याच्या वाफेवरला दाब वाढवून पाण्याच्या वाफेचं रूपांतर द्रवरूप पाण्यामध्ये करता येतं. सिमिलरली वॉटर कॅन बी कन्वर्ट इंटू आईस आयदर बाय चेंजिंग द टेम्परेचर ऑफ वॉटर और बाय चेंजिंग द प्रेशर ऑन वॉटर. वेन टेम्परेचर ऑफ वॉटर इज डिक्रीज्ड और वेन द प्रेशर ऑन वॉटर इज इन्क्रीज्ड, वॉटर कन्वर्ट इन टू आईस. जर आपण पाण्याचं तापमान कमी केलं 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत किंवा पाण्यावरला दाब वाढवला द्रवरूप पाण्यावरला तर आपल्याला स्थायी रूपातील बर्फ मिळतो. म्हणजेच पदार्थाच्या तापमानात किंवा पदार्थाच्या दाबात बदल केल्यास आप त्या पदार्थामध्ये भौतिक बदल होतो. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, अ फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल चेंज, इट मीन्स इन फिजिकल चेंज वी ऑब्टेन द ओरिजिनल सबस्टन्स. इन फिजिकल चेंज द ओरिजिनल सबस्टन्स कॅन बी इझिली रिकवर्ड बाय युझिंग सिंपल फिजिकल प्रोसेस. या भौतिक बदलामध्ये आपल्याला ज्या पदार्थात बदल झालेला आहे तो पदार्थ म्हणजेच मूळ पदार्थ आपल्याला साध्या साध्या भौतिक क्रियांचा वापर करून सहज परत मिळू शकतो. म्हणून भौतिक बदला म्हणलंय रिव्हर्सिबल चेंज. रिव्हर्सिबल चेंज म्हणजेच व्युत्क्रमी बदल. भौतिक बदल हा व्युत्क्रमी बदल आहे, व्युत्क्रमी म्हणजेच रिव्हर्सिबल. नाउ वेन आईस इज हीटेड, आईस कन्वर्ट इन टू वॉटर. अँड वेन वॉटर इज कोल्ड और वेन द प्रेशर ऑन वॉटर इज इन्क्रीज्ड, वॉटर कन्वर्ट इन टू आईस. इट मीन्स ओरिजिनल सबस्टन्स इज रिकवर्ड इजिली बाय युझिंग द सिंपल फिजिकल प्रोसेस. और वेन वॉटर इज हीटेड वी ऑब्टेन द वेपर्स. And when vapors are cooled or when the pressure on vapors are increased, the vapors convert into water. Hence, original substance is easily recovered. Now, this forward arrow and backward arrow indicate that this process, that is melting of ice into water, is a reversible process. It is a forward arrow. आणि बॅकवर्ड ॲरो आहे म्हणजे पुढे टोक केला बाण आणि पाठीमागेला जो बाण आहे हा बाण काय दाखवतो, तर याचा अर्थ ही जी क्रिया इथे झाली बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे ही व्युत्क्रमी आहे म्हणजे रिव्हर्सिबल आहे. बर्फाचं पाण्यात रूपांतर होऊ शकतं, तसंच पाण्याचंही बर्फात रूपांतर होऊ शकतं, तर याला म्हणतात रिव्हर्सिबल प्रोसेस. और इन सेकंड एक्झाम्पल, वेन सॉल्ट इज ॲडेड टू द वॉटर वी ऑब्टेन द सोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर. And when we carry out the evaporation of solution of salt in water,
we obtain the original substances, that is salt and water. Hence, it is a reversible change. मीठ पानी मध्ये टाकला असता मीठ पानी मध्ये विरघळून मिठाचं पाण्या मध्ये द्रावण तयार होतं आणि जर आपण या द्रावणाचं बाष्पीभवन केलं तर आपला मूळ पदार्थ परत मिळतो म्हणजे ही जी क्रिया झाली ही युतक्रमी आहे रिवर्सिबल आहे तर त्याचा अर्थ देन थर्ड इन फिजिकल चेंज द कंपोजिशन ऑफ सब्सटन्स रिमेन्स सेम इन फिजिकल चेंज द कंपोजिशन ऑफ सब्सटन्स रिमेन्स द सेम म्हणजे भौतिक बदलात पदार्थाचं रासायनिक संघटन कायम राहतं ते बदलत नाही फॉर एक्झाम्पल इन द फर्स्ट चेंज आयस इज केमिकली H2O वॉटर इज ऑल्सो केमिकली H2O अँड वेपर्स आर ऑल्सो केमिकली H2O वेन आयस इज हिटेड इट कन्वर्ट इन टू वॉटर वेन वॉटर इज हिटेड इट कन्वर्ट इन टू वेपर बट आईस वॉटर अँड वेपर The chemical composition of ice, water and vapor is same, that is H2O. It means chemical composition of substance in physical change remains the same. Bhautik badlat, padarthacha rasayanik sangathan kayam rahate, te badlat nahi. Barf kiwa dravarupatil pani kiwa panyacha vapa ya tinhi पदार्थाचं रासायनिक संघटन सारखं आहे ते म्हणजे H2O इथं इन दिस चेंज सॉल्ट इज इन सॉलिड स्टेट बट वेन सोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर इज फॉर्म्ड देर इज फॉर्मेशन ऑफ एक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड मीन्स केमिकल कॉम्पोजिशन ऑफ कॉमन सॉल्ट रिमेन द सेम इथं स्थायी रूपातील मीठ आहे NaCl इन सॉलिड स्टेट ज्यावेळेस मीठ पाण्यामध्ये विरघळतं तेव्हा त्या ठिकाणी मिठाचं पाण्यामध्ये द्रावण तयार झालं परंतु या ठिकाणी मिठाचं रासायनिक संघटन NaCl कायम राहतं ते बदलत नाही इथं स्थायी रूपातील NaCl आहे इथं जलीय द्रावणाच्या रूपातील मीठ आहे म्हणजे केमिकल कॉम्पोजिशन सेम आहे NaCl हा त्याचा अर्थ अँड फोर अ फिजिकल चेंज इज अ टेम्पररी चेंज भौतिक बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो वेन टेम्परेचर ऑफ आईस इन्क्रीजेस आईस कन्वर्ट इन टू वॉटर अँड वेन टेम्परेचर ऑफ वॉटर डिक्रीजेस वॉटर अगेन कन्वर्ट इन टू आईस इट मीन्स इट इज अ टेम्पररी चेंज त्या ठिकाणी बर्फाचं पाण्यात रूपांतर झाले आता हे जर बीकर फ्रीज मध्ये ठेवलं तर परत या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होऊ शकतं म्हणजे हा जो बदल झालाय तो कायमस्वरूपी नाही तर तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे हेन्स वी हॅव स्टडीड डेफिनेशन ऑफ फिजिकल चेंज देन एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल चेंज अँड सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिजिकल चेंज देन इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टडी अबाउट केमिकल चेंज धन्यवाद